शेळीपालन व्यवसायाला सुरुवात करताना अनेक जण वेगवेगळ्या शेळीपालन करणाऱ्या फार्म्सना भेटी देऊन माहिती घेण्याचा प्रयत्न करतात। त्यानंतर त्या ठिकाणी वापरलेल्या पद्धतींप्रमाणे स्वतःचा शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यावर भर देतात। परंतु प्रत्येक प्रदेशानुसार हवामान आणि वातावरण बदलत असल्याने अशा प्रकारे सुरू केलेला शेळीपालन व्यवसाय यशस्वी होईलच याची शाश्वती नसते। त्यामुळे नवीन शेळीपालन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांनी तो कशा पद्धतीने सुरू करावा याची माहिती आज आपण यशस्वी शेळीपालक सुमित भोसले यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नवीन लोकांना शेळीपालनामध्ये जर यायचं असेल तर सर्वात आधी मला त्यांना हे सांगायला आवडेल की शक्यतोवर तुम्ही जेव्हा एखाद्या प्रकल्पाला व्हिजिट करता तर तिकडे एखादा फॉर्म्युला शोधायचा प्रयत्न करू नका। म्हणजे आता जरी तुम्ही आमच्या प्रकल्पावरती आलात, आपण उदाहरणासाठी पकडू, तर इकडे जे काही काम चालू आहे तुम्हाला एकत्र 150-200 प्राणी दिसत आहेत, तर हे एका कालाच्या अवधीनंतर तयार झालेलं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आहे। बऱ्याच वेळेला आम्ही बघतो की अगदी सुरुवातीपासून 150-200 प्राण्यांचं गणित मांडलं जातं पेपरवरती आणि मग त्याच्यावरती खर्च केला जातो, आणि मग जेव्हा आपण प्रॅक्टिकली काम सुरू करतो त्यावेळेला इतक्या सगळ्या प्राण्यांचं मॅनेजमेंट जे आहे ते अगदीच सगळ्यांनाच सुरुवातीपासून जमत नाही। तर त्यामुळे आपण जेव्हा सुरुवात करतोय त्यावेळेला आपला जो काही आवाका आहे त्याच्यापेक्षा पण एक साधारणपणे 10-20% कमी प्राण्यांनी सुरुवात करायची आहे, जेणेकरून आपल्याला प्राण्यांचं जे काही काम करायचं आहे त्याच्यावरती आपला जम बसेल। त्याचबरोबर आपल्याला विक्रीचं जे काही नियोजन करायचं आहे किंवा व्यावसायिक जे काही काम करायचं शेळीपालनाच्या बाबतीत, व्यावहारिक जे काही काम करते त्याचा सुद्धा आपला जम बसतो, आणि मग टप्प्याटप्प्याने प्राणी वाढवलेले नेहमी चांगले हा एक पहिला सल्ला म्हणायचा झाला तर माझा होईल। त्याच्यानंतर खूप जास्त पैसे आणि खूप जास्त उलाढाल ह्याच्या ओघाने, पर्टिक्युलरली बकरीच्या दृष्टीने बऱ्याच लोकांना असं वाटतं की बकरीमध्ये बकरे खूप महागाला विकले जातात, सो त्यामुळे आपण त्या पद्धतीने काम केलं पाहिजे। तर आता ज्या ज्या ठिकाणी बकरीची विक्री होते किंवा खूप मोठे मोठे बाजार भरतात तिकडे नक्की एखादा माणूस विचार करू शकतो, पण बेसिकली आपण जर शेळीपालनाला सुरुवात करतो तर सर्वात पहिले किरकोळ मटण विक्री ह्यासाठी जर आपण काम करायला सुरुवात केली तर ते नेहमी चांगलं राहतं, आणि त्याच्यानंतर जसा जसा तुमचा अनुभव दांडगा होतो आहे आणि तुमच्या प्रकल्पाबद्दल माहिती लोकांपर्यंत पोचते जेणेकरून विक्री करणं जास्त सोपं होऊन जाईल, तर अशा दृष्टीने आपण टप्प्याटप्प्याने जर वाढीचा विचार केला तर नक्कीच आणि नक्की शेळीपालन पॉसिबल आहे। आम्ही स्वतः मागच्या 10 वर्षापासून करतोय आणि ते सगळ्यांना शक्य आहे। तर त्यामुळे फक्त टप्प्याटप्प्याने आपल्याला वाढीचा विचार करायचा आहे। खूप जास्त उलाढाल सुरुवातीला किंवा खूप जास्त प्राणी सुरुवातीला घेतले तर मोस्टली तो प्रकल्प फेल होण्याची किंवा कुठेतरी अडचणी होण्याची शक्यता जास्त राहते। कमी प्राण्यातसुद्धा अडचणी नक्की येतात, आम्ही असं कधीच म्हणत नाही की अडचणी येतच नाहीत, कमी प्राण्यातसुद्धा अडचणी येतात, पण कमी प्राणी असल्यामुळे आपल्याला ते मॅनेज करणं जास्त इझी होऊन जातं आणि मग त्या अडचणीतनं शिकून आपल्याला पुढची पावलं टाकणं अजून जास्त सोपं होतं। सो त्यामुळे कमी प्राण्यांनी सुरुवात करून व्यवस्थित मॅनेजमेंटचा अनुभव घेऊन आणि मॅनेजमेंट दांडगं असेल तर मग शेळीपालन फेल होणं शक्य नाही असं आमचं ठाम मत आहे।